नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जी पण टीआरटी असेल, बाटी असेल, सारथी असेल, महाज्योती यांच्या आपण एक्झाम दिलेल्या होत्या आणि याच्यामार्फत मुलांची सिलेक्शन लिस्ट पण लागलेली आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, प्रशिक्षणासाठी. आजपासून जे आहे ते प्रेफरन्स कोणत्या इन्स्टिट्यूटला द्यायचा याच्यासाठी लिंक ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. आणि महत्त्वाचं आहे की या प्रोसेसमध्ये आयआयटीन्स अकॅडमी पुणे जी आहे ती इम्पॅनल झाली आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि बँकिंगसाठी, IBPSसाठी इम्पॅनल झालेली आहे. त्यामुळं आता तुम्ही ऑफिशियली आयआयटीन्स अकॅडमी पुणेला प्रेफरन्स देऊ शकता आता इथून पुढे. मग आता बघानो, आता तुमचं तर सिलेक्शन झालेलं आहे, मग आता इथून पुढे तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. आज संध्याकाळी 5 प्रेफरन्स फॉर्म भरायला स्टार्ट झालेला आहे. तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरू शकता. महत्त्वाचं आहे की आपल्या आयआयटीन्स अकॅडमी पुणे जी आहे ती एम पॅनल झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं आयआयटीन्स अकॅडमी पुणे हा ऑप्शन बघायला दिसेल. त्यामुळं पहिला प्रेफरन्स जो आहे तो मी आयआयटीन्स अकॅडमी पुणेला त्यामध्ये देऊ शकता. आयआयटीन्स अकॅडमी पुणे बघायला 13 ऑलमोस्ट 2012 आपण कोचिंग स्टार्ट केलेलं आहे, ठीक आहे. तसं बघायला गेलं तर 2011 सो ऑलमोस्ट 12 ते 13 आयआयटीन्स अकॅडमी पुणे जे आहे एक क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचा प्रयत्न ऑलवेज करत आहे. आणि मग आता तुम्हाला चॉईस लिंकमध्ये आयआयटीन्स अकॅडमी पुणेला सिलेक्ट करायचं आहे बानो, ठीक आहे. जर तुम्हाला एम ए साठी तुमचं सिलेक्शन झालं असेल आणि बँकिंगसाठी पण सिलेक्शन झालं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा प्रेफरन्स जो आहे तो आयआयटीन्स अकॅडमीला देता येईल, लक्षात घ्या, ठीक आहे. आता या संस्थांमार्फत बघा, सेम थोडस एक स्लाइड कव्हर करू आपण. टीआरटीआय, बाटी, सारथी आणि महाज्योती तर्फे जे पण प्रशिक्षण योजना आहे याच्यामध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि बँकिंग एक्झामसाठी आयआयटीएस अकॅडमीची निवड ही बायानो झालेली आहे. मग आता या केसमध्ये पुढं आपल्याला प्रोसेस काय आहे. आणि महत्वाचं, तुमचंही बायानो सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही या परीक्षेसाठी पास झालेला आहात. मग आता इथून पुढे आपल्याला प्रोसेस काय करायचं आहे, कारण हे तुम्ही आता होणारे भावी अधिकारी आहात बाळांनो, तुम्हाला इन्स्टिट्यूट जर चूज करायचे असेल तर विचार करूनच चूज करावी लागेल. थोडंसं आपण तर आता आयआयटीन्स बद्दलच बोलू, लक्षात घ्या. पुढची प्रोसेस काय आहे तर बाळांनो, आता तुमचं महत्वाचं आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बऱ्याच जणांचं झालेलं आहे किंवा काही जणांचं अजून बाकी आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल किंवा झालेलं असेल. आजपासून इन्स्टिट्यूट सिलेक्शनसाठी ऑप्शन जो आहे तो बाळांनो स्टार्ट झालेला आहे. त्यामुळं इन्स्टिट्यूट सिलेक्शनसाठी तुम्हाला प्रायोरिटी काय करायचं आहे तिथे डिफाईन करायचं आहे. त्यामुळं प्रायोरिटी नंबर 1 जे आहे तुम्ही आयआयटीन्स अकॅडमी पुणेसाठी देऊ शकता, ठीक आहे, आणि द्या, ठीक आहे. आयआयटीन्स तुम्हाला इथं खूप चांगलं क्वालिटी एज्युकेशन मिळेल, दोन्हीमध्ये पण, बँकिंगमध्ये पण मिळेल आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी पण मिळेल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो एकदा का तुम्ही हा प्रेफरन्स भरला तर बाळांनो मग टीआरटीआय, बाटी असेल किंवा इन्स्टिट्यूट या सारथी आणि महाज्योती यांच्याकडून आम्हाला लिस्ट रिसीव होईल आणि त्यानंतर मग आपली जॉईनिंग प्रोसेस स्टार्ट होईल. तुम्हाला टीचिंग जे आहे ते बाळांनो स्टार्ट करता येईल, लक्षात घ्या, ठीक आहे. ट्रेनिंग आपल्याला स्टार्ट करता येईल. सो अशी ही प्रोसेस बाळांनो इथून पुढे असणार आहे. हा, परत एकदा मी सांगतोय की प्रायोरिटी बाळांनो सेट करा, नंबर 1 फॉर आयआयटीएन्स अकॅडमी पुणे बँकिंगसाठी आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी. चले, बहुतेक फटाकड्या वाजतायत. येस, बघा, हा जो MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये गेली ऑलमोस्ट म्हटलं मी 12-13 वर्षापासून आपण याच्यामध्ये काम करत आहोत. हा जर तुम्ही आमचा रिझल्ट बघितला तर 2019 जर तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 350-400 मुलांचं सिलेक्शन जे आहे हे Class 1 ऑफिसर आणि Class 2 ऑफिसर झाले, लक्षात घ्या. आणि जर JEE कम्पेअर केलं, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये, तर मला असं वाटतं की ऑलमोस्ट 1.5-2 हजार मुलांचं तरी सिलेक्शन झालं असेल, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला इथं एक तर क्वालिटी एज्युकेशन मिळेल, यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार काय काय ऍक्च्युली याच्यामध्ये, एकतर बघा आपल्या थोडस लोकेशन सांगतो. या कोर्समध्ये एकतर त्यांनी सांगितले तुम्हाला ऑफलाईन प्रशिक्षण द्यायचं आहे आम्हाला, त्यामध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईनचा पण कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे, ठीक आहे. सो ऑनलाईनचा कोर्स पण आपण प्रोव्हाइड करू.
त्यानंतर जे बुक्स वगैरे असतात ते बुक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे सगळं तुम्हाला फ्री असेल. आणि तुम्हालाही माहित आहे की तुम्हाला जो स्टायपंड आहे तो तुम्हाला तिकडून मिळणारच आहे दर महिन्याला. मग आता आपली इन्स्टिट्यूट आहे कुठे? आपली इन्स्टिट्यूट जी आहे तर तुम्ही ही बिल्डिंग बघू शकता. आपला जो सातारा रोड आहे, ठीक आहे, हा जो स्वारगेट पासून कात्रज पर्यंत जो रोड आहे, सिटी प्राईड थिएटर आहे. सिटी प्राईड थिएटरच्या एक्झॅक्टली समोर जे आहे ते आयटेन्स अकॅडमीचं लोकेशन आहे. सो तुम्हाला एकतर लोकेशन खूप प्राईम आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर महत्वाचं आहे क्लासरूम जो आहे तो मला वाटतं हे फोटो दिलेत आता त्याने, ठीक आहे, 350 मुलांचे क्लासरूम्स आहेत लक्षात घ्या असे, ठीक आहे. डिजिटली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीसाठी पण हा आम्ही यूज करतो जनरली, ठीक आहे. अजून दोन क्लासरूम्स आहेत डिजिटली इक्विप्ड आहेत. त्यानंतर लायब्ररी जी आहे ती बघा, ऑलमोस्ट 170 ते 175 मुलांची लायब्ररी आहे तुम्हाला यूज करता येईल याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर लोकेशन जे आहे ते परत सांगतोय की ऑलमोस्ट जो सिटी प्राईड थिएटर आहे, स्वारगेट पासून जे आहे फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आपले इन्स्टिट्यूट आहे लक्षात घ्या, ठीक आहे. सो लोकेशन मिळेलच तुम्हाला. आणि आयटेन्स का चूज करायचं बाहेर, तर महत्वाचं आहे याच्यामध्ये की एकतर आम्ही खूप 12-13 वर्षापासून काम करतो याच्यामध्ये. त्यानंतर एकतर तुम्हाला बेस्ट फॅकल्टीज आणि एक्सपिरियन्स फॅकल्टीज इथे मिळून जातील. जर टीचिंग जर असेल तर ते कन्सेप्च्युअल टीचिंग केलं जातं इथे आणि एक्सपिरियन्स शिक्षकांकडून टीचिंग केलं जातं इथे. त्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल आणि टेस्ट सिरीज जो आहे तुम्हाला बेस्ट मिळून जाईल लक्षात घ्या. त्यानंतर ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होतं त्यानंतर इंटरव्ह्यू गायडन्स पण आपण इथे दिला जातो. सो तो एक आहे लक्षात घ्या. रेग्युलर तुमचे ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्हचा एक्झाम्स असतात त्यावेळी आपण प्रॅक्टिस सेशन्स खूप याच्यावरती फोकस करतो. सो सेम आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल किंवा जो सपोर्ट तुम्हाला लागेल तो आम्ही इथं 100% प्रोव्हाइड करू, ठीक आहे. त्यामुळं अजून मी परत एकदा सांगतोय की बघा आमची जी टीम आहे बाळांनो, ठीक आहे, टीम आहे एमईएस प्रिलिमसाठी महाराष्ट्रातले जेवढे जे पण जनरल एमपीएससीचे पण मुलं असतील, जर कोणी सिलेक्ट झाला असेल तर बाळांनो या टीमला तुम्ही ओळखत असाल की नयन राठोड सर आहेत, श्याम सर आहेत, पवन सर आहेत, सचिन बस्के सर आहेत, त्यानंतर केपी सर आहेत, गणेश गड सर आहेत, गुट्टे मॅडम आहेत, मिथुन भोसले सर आहेत करंट अफेअर्ससाठी. सो एक बेस्ट टीम जे आहे ते तुम्हाला मिळेल लक्षात घ्या याच्यामध्ये. सेम मेन्ससाठी सेम जो आहे सेम मेन्ससाठी हा जो एमईएसचा प्रिलियम्स आहे मेन्ससाठी स्वतः मी जो आहे तो ऑलमोस्ट बरेच सब्जेक्ट शिकवतो लक्षात घ्या. आणि आमची जी टीम आहे एमईएससाठी ती खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल. आयबीपीएससाठी महाराष्ट्रातली बेस्ट टीम आपल्या बरोबर आहे लक्षात घ्या, ठीक आहे. प्रदीप पाटील सर खूप मोठा एक्सपिरियन्स आहे यांचा, ठीक आहे, यांचा मला वाटतं यांना महाराष्ट्र ओळखत असेल. त्यानंतर कृष्णा पाटील सर रिझनिंगसाठी बेस्ट आहेत लक्षात घ्या. त्यानंतर सुजित साळुंके सर, अंकुश राठोड सर, अक्षय बाबर सर, त्यानंतर कबीर घुमरे सर आणि राजेश कराड सर, ठीक आहे, ऍग्रिकल्चरल सिलेबससाठी. सो मान ही बेस्ट फॅकल्टी जी आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळं परत एकदा मी सांगतोय की आजपासून ऑप्शन फॉर्म जे आहेत प्रेफरन्स फॉर्म भरायला स्टार्ट झालेला आहे. सो पहिली प्रायोरिटी जी आहे ती बघा तुम्ही आयटेन्स अकॅडमी पुणेला द्या. पहिली जी प्रायोरिटी आहे तुम्ही आयटेन्स अकॅडमी पुणे ह्या तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये द्या. काही जर आणि महत्वाचं ज्याला कोणाला डाऊट असेल किंवा तुम्ही प्रेफरन्स भरणार असाल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि मग तुम्हाला माहिती मिळेल लक्षात घ्या, ठीक आहे. किंवा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर बाळांनो या नंबरवरती तुम्ही काय करा, कॉल करा लक्षात घ्या, ठीक आहे. सो दोन नंबर आहेत 9096930605 आणि 8087309214, ठीक आहे. चलिए सो प्रेफरन्स जर तुमचं सिलेक्शन झालं असेल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही प्रेफरन्स भरायला विसरू नका. लास्ट डेट मला वाटते की काहीतरी 18-20 तारखेपर्यंत आहे, तर एकदा लास्ट डेट चेक करा आणि व्यवस्थित फॉर्म भरून घ्या, ठीक आहे, चालेल. सो थँक्यू सो मच. थँक्यू.